नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड, आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणीच्या टाक कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे 50,000 धनादेश सुपूर्त केलाय. शहरात त्यांचे श्री ज्वेलर्स हे दुकान आहे. यावेळी सुधाकर टाक, दीपक टाक, अक्षय टाक, पार्थ टाक, आदित्य टाक, सुशील देशमुख आदींची उपस्थिती होती. पूर्ण जगावर, भारतावर, आपल्या परभणी जिल्ह्यावर, सगळीकडे मानवावर फार मोठी कोरोनाच्या संसर्गाची आपत्ती पोहोचलेली आहे आणि या आपत्तीमध्ये परभणी येथील सुधाकरावजी टाक आणि त्यांचे 3 चिरंजीव दीपक, प्रकाश आणि किरण यांचे श्री ज्वेलर्स या परिवार व श्री ज्वेलर्स याच्या वतीनं आज त्यांनी पंतप्रधान निधीला 25,000 रुपये आणि सुधाकरावजी टाक यांच्या पेन्शनमधून 25,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला आज जिल्हाधिकारी साहेबांकडं जमा केलेले आहेत. ह्या एवढ्या मोठ्या आपत्तीमध्ये त्यांनी आपल्या परीनं वैयक्तिकरित्या फार मोठी अशी मदत या निधीला केलेली आहे आणि ही परंपरा आजच नाही आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सतत त्या बांधवांची आणि वडिलांची मदत ही आर्थिक समाजाला नेहमी होत असते. तसं पाहता दीपक टाक यांचा 2016 50वा वाढदिवस होता, त्यावेळेसही त्यांनी जवळपास 50,000 रुपये सैनिक कल्याण निधीला जिल्हाधिकारी साहेबांकडे जमा केले होते. मागील वर्षी त्यांच्या लग्नाच्या 25व्या रौप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्तही त्यांनी जवळपास 25,000 रुपये सैनिक कल्याण निधीला जिल्हाधिकारी साहेबांकडे जमा केले होते. त्या परिवाराचे आदरणीय सुधाकरावजी टाक आणि त्यांचे तिन्ही चिरंजीव आणि त्या चिरंजीवचा सर्वात मोठा नातू त्यांचा अक्षय, पार्थ आणि आर्यन हे सर्वच कुटुंब सतत समाजामध्ये उपक्रमशील असतं. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या निमित्ताने त्यांचं हे कार्य पूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे आणि या कार्याला आमचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे मित्र श्री किरण पारडेकरजी यांचंही सतत नेहमी सहकार्य असतं. धन्यवाद. कुटुंबियातर्फे आम्ही पंतप्रधान कल्याण निधीला आणि CM कल्याण निधीला 25,000 चेक दिलेला आहे कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी. तसेच सर्वांनी याचा आदर्श घेऊन उत्स्फूर्तपणे कलेक्टर साहेबांना याचा चेक द्यावा. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.